Everyone. आज या व्हिडिओमध्ये आपण फिफ्थ जून ची मॉक टेस्ट डिस्कस करणार आहोत यातला फर्स्ट क्वेश्चन आहे पझल बेस्ड ज्याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत पर्सन विथ टू डेट आणि इथं मंथ दिलेत म्हणजे आपल्याला कॉन्स्टंट घ्यावं लागणार आहे फेब्रुवारी जानेवारी हे मंथ कॉन्स्टंट घ्यावे लागणार आहेत आणि एका मंथ मध्ये आपल्याला मिळत आहेत दोन डेट्स जानेवारी फेब्रुवारी मध्ये दोन डेट्स आहेत जेणेकरून आपल्याला कम्पॅरिझन किंवा बिटवीन जे, जे पर्सन असतील या अरेंजमेंट मध्ये आपल्याला इझी जातात फाइंड आउट करायला जर बिटवीन पर्सन दिलं असतील तर इथं आपल्याला इझी पर्सन फाइंड आउट करू शकतो बघूया आपल्याला डेटा काय दिलेला आहे जे अटेंड द लेक्चर ऑन इवन डेट म्हणजे जे डेफिनेट मिळतो मला ट्वेंटी एटला ला बिफोर एक्स जे पहिले त्याच्यानंतर एक्स टू पर्सन बिटवीन एक्स अँड वाय झेड अटेंड लेक्चर बिफोर सी झेड बिफोर सी के अटेंड द लेक्चर आफ्टर वाय एक्स अटेंड द लेक्चर इन अ मंथ विच हॅज लीस नंबर ऑफ डेज लीस नंबर ऑफ डेज असतात आपले फेब्रुवारीमध्ये मला इथं फेब्रुवारीच्या दोन केस मिळणार आहेत दोन डेट्स मिळणार आहेत म्हणून मी पॉसिबिलिटी घेतली एक्स बसला माझा सेव्हन्टीन फेबला एक्स बसला माझा ट्वेंटी एथ फेबला जर एक्स ट्वेंटी एट फेबाला वन टू वाय बसेल सेव्हन्टीन्थ एप्रिल वन टू इथं वाय बसेल ट्वेंटी एट मार्च नंतर डेफिनेट मिळणार आहे मला के इथं मला के मिळेल आणि मला इथे के या दोन्हीपैकी एका डेटला येणार आहे नंतर आपण चेक करू कुठे मला डेफिनेट मिळतो फर्स्ट केस ही फर्स्ट केस ही सेकंड केसमध्ये थ्री पर्सन बिटवीन झेड अँड सी झेड डज नॉट अटेंड द लेक्चर ऑन इवन नंबर डेट म्हणजे झेड डेफिनेटली ऑडला येणार आहे म्हणजे झेड डेफिनेटली सेवनला जर सेवनटीनला झेड करणार असेल तर फेबला जर इथं झेड ठेवला तर वन टू थ्री जागा होत नाही झेड मला डेफिनेट मिळतो जानेवारी मध्ये वन टू थ्री सी मेल मार्च मार्चमध्ये वन टू थ्री सी मिळेल मला मार्चमध्ये आणि एक शादी कोण पाहिजे जे, जे कधी इवन नंबरला म्हणजे जे मिळतो मला डेफिनेट जानेवारी ट्वेंटी एट मध्ये दोन्ही केसमध्ये

ए रिमेनिंग पर्सन आहे आपला ए ए बसणार आहे माझा फेब्रुवारीमध्ये ए बसणार आहे आपला फेब्रुवारीमध्ये इथे आपले एट पर्सन बसले टोटल एट पर्सन बसलेले आहेत चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया नेक्स्ट क्वेश्चन आहे सी लॉकचा फर्स्ट स्टेटमेंट सांगितलं आहे ओन्ली अ फ्यू इज अ ज्यूस ओनली अ फ्यू इज अ ज्यूस ओनली अ फ्यू मीन्स आपल्याला माहिती आहे की सम आणि सम नॉट दोघांचंही कॉम्बिनेशन आहे सम आणि सम दोघांचंही कॉम्बिनेशन आहे सम ज्यूस आर ऑरेंज सम ज्यूस आर ऑरेंज नो ज्यूस इज ओनियन नो ज्यूस इज ओनियन कन्क्लुजन बघूया ऑल ऑरेंज कॅन नेव्हर बी ओनियन ऑल ऑरेंज ऑल ऑरेंज ओनियन होऊ शकतात का नाही कधीच ऑल ऑरेंज ओनियन होणार नाहीत कारण ऑरेंजमध्ये कोण आहे आपला ज्यूस आहे आणि ज्यूस आणि ऑरे ओनियनचं निगेटिव्ह रिलेशन आहे सो फर्स्ट कन्क्लुजन डेफिनेटली ट्रू येणार आहे ऑल मँगो कॅन बी ओनियन जर मी ऑल मँगोला ओनियन केला तर मँगोमध्ये मध्ये ज्यूस आहे आणि ज्यूस आणि ओनियन निगेटिव्ह आहेत सो सेकंड कन्क्ल्युजन डेफिनेटली फॉल्स स्टेटमेंट सेकंड क्वेश्चनचं बघूया ओनली रॅट इज कॅट मीन्स ऑल कॅट आर रॅट ऑल कॅट आर रॅट आणि कॅट वरती फक्त कुणाचा हक्क आहे राटचा म्हणजे कॅट फक्त रॅटलाच कनेक्ट होऊ शकतं बाकी कुणाला कनेक्ट करून घेणार नाही सम रॅट इज बॅट ऑल बॅट आर बॅड कन्क्लुजन चेक करू सम कॅट इज बॅड आता कॅट म्हटलंय ना कॅट कोणाशी रिलेट करतो फक्त रॅटशी त्यामुळे पहिलं डेफिनेटली फॉल्स सेकंड ऑल रॅट इज बॅट आता ऑल रॅट जर मी बॅटला केला तर रॅट मध्ये कोण आहे कॅट टाइम तो कुणाला इन्क्लूड करतो का नाही सो सेकंड पण डेफिनेटली फॉल्स सेकंड पण डेफिनेटली फॉल्स नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑल रेड आर ग्रीन ऑल रेड आर ग्रीन सम ग्रीन आर पिंक सम ग्रीन आर पिंक नो रेड इज व्हाइट नो रेड इज व्हाईट चला चेक करूया सम पिंक आर नॉट व्हाईट सम पिंक हा सम पिंकचा पार्ट आला काय व्हाईटशी कनेक्ट आहे का तो नाही आहे मग कन्क्लुजन सांगू शकतो का नाही सम ग्रीन आर नॉट व्हाईट आता सम ग्रीन कोणामध्ये येतो रेडमध्ये येतो आणि मला नो रेड इज व्हाईट सांगितलंय नो रेड इज व्हाईट सांगितलं आहे सो सम ग्रीन आर नॉट व्हाईट डेफिनेटली काय येतं ट्रू येतं डेफिनेटली ट्रू येतं चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला डिस्टन्स अँड डिरेक्शनचा काय विचारलंय अ पर्सन स्टार्ट वॉकिंग फ्रॉम अ पॉइंट जी

फोर मीटर आता राईट right टर्न म्हणजे कुठे जाणार आहे इकडे जाणार आहे किती मीटर गेला फोर मीटर टू रीच अ पॉइंट बी आफ्टर रिचिंग बी ही स्टार्ट वॉकिंग इन अ साऊथ म्हणजे खाली येणार आहे इकडे कुठेतरी खाली जाणार आहे बघूया काय सांगितलं आहे रिच ॲट अ पॉइंट एम विच इज ईस्ट ऑफ जी म्हणजे जी आणि एम स्ट्रेट लाइन मध्ये येणार आहेत म्हणजे इथंपर्यंत डिस्टन्स येतं आपला फोर इथपर्यंत डिस्टन्स येतं आपलं फोर हे डिस्टन्स येईल सिक्स बी आणि एम मिळणार आहे मला सिक्स बी आणि एम मिळणार आहे मला सिक्स मीटर पुढे बघूया नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑर्डर बेस नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑर्डर बेस देर आर फाईव्ह पर्सन पी क्यू आर एस टी इफ टी एस एस इज शॉर्टर दॅन टी अँड पी म्हटलंय एस इज शॉर्टर दॅन टी अँड पी पण यांचा सिक्वेन्स बघूया पुढं फिक्स करूया क्यू इज स्टॉलर दॅन टी टी हु इज नॉट टॉलर दॅन पी म्हणजे हा सिक्वेन्स आपला करेक्ट आहे ना आणि क्यू कोणापेक्षा टॉल आहे टी पेक्षा म्हणजे इकडे कुठेतरी क्यू येणार आहे क्यू इज टॉलर दॅन ओनली टू म्हटलं आहे म्हणजे क्यू नंतर येणार आहे आपला टी टी नंतर येणार आहे आपला एस आणि क्यूच्या आधी कोण मिळेल मग पी पी इज नॉट टॉलेस्ट म्हटलं आहे त्यामुळे पीच्या आधी रिमेनिंग पर्सन जो आहे तो मिळेल मला आर रिमेनिंग पर्सन मिळेल मला आर Next question ahead. There are six family members. There are equal number of male and female. Three male, three female. Bhaguya. J is the son of M. J is the son of M. N is the daughter of J. N is the daughter of J. K is the child of L. L who is mother of N. L is the mother of N. K is the child of L. के काय आला आला पण के आणि एमचे जेंडर अजून माहित नाहीये पुढे बघूया ओ इज पॅटर्नल ग्रँड फादर ऑफ के के चे वडील आले जे पॅटर्नल म्हणजे वडिलांकडचं के चे वडील आले जे जे चे फादर मिळणार आहेत मला ओ त्यामुळे एम काय येणार आहे डेफिनेटली मदर येणार आहे सॉरी एम काय मिळाले आहे मला ग्रँड मदर मिळालेली आहे त्यामुळं एम काय येणार आहे ग्रँड फादर येणार आहे एम काय येणार आहे ग्रँड फादर मिळणार आहेत मला एम ग्रँड फादर आता ओ ग्रँड मदर झाली एम ग्रँड फादर झाले म्हणजे फिमेल झाल्या म्हणजे हा पण तिसरा काय मिळेल मला मे जे आणि यल चे चाइल्ड कोण आहेत यांना नि के नेक्स्ट क्वेश्चन आहे सिक्स पर्सन गॉट अ डिफरंट मार्क ई स्कोर मोर दॅन ए ई स्कोर मोर दॅन ए सी स्कोर लेस दॅन एफ सी स्कोर लेस दॅन एफ मोर दॅन थ्री पर्सन स्कोर लेस दॅन बी म्हणजे बी पेक्षा लेस मोर दॅन थ्री म्हणजे फोर किंवा फाईव्ह पर्सन असणार आहेत बघूया ई डज नॉट स्कोर मोर दॅन सी ई डज नॉट स्कोर म्हटलं ना म्हणजे ई नंतर काय येणार सी नंतर काय येणार आहे ई ई नंतर आहे ए बट ए डज नॉट स्कोअर लोएस्ट मार्क एफ डज नॉट स्कोर हायेस्ट मार्क म्हणजे आपला आत्ता सिक्वेन्स मिळाला एफ सी ई e, आणि ए आणि इथं सांगितलं आहे मला एफ हायएस्ट नको आहे ए लोएस्ट नको आहे म्हणजे एफ नंतर एक पर्सन येतोय एफच्या आधी एक पर्सन येतोय आणि एच्या नंतर एक पर्सन मिळतो बी नंतर चार किंवा पाच आहेत म्हणजे मला डेफिनेट बी इथं ठेवावा लागेल रिमेनिंग पर्सन आहे माझा डी डी बसेल सगळ्यात लोएस्ट स्कोरला आणि सेकंड लोएस्ट स्कोअर कोण करतो आपल्याकडे ए सेकंड लोएस्टला कोण आहे सिक्स्टी आहे सिक्स्टी मार्क्स आहे जो स्कोर करतो ए जो स्कोर करतो ए नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला सेव्हन स्टोअर बिल्डिंग दिली आहे आणि त्याच्यामध्ये फोर मेल अँड थ्री फिमेल डेफिनेट मेल आणि फिमेलचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे आपल्याला मग इथं जोपर्यंत मला मेल कोण आहे आणि फिमेल कोण आहे डेफिनेट सांगत नाही तोपर्यंत आपण नावाप्रमाणे अरेंजमेंट करायची नाही मिस मोनिका लिव फ्लोर नंबर टू मिस मोनिका मीन्स मोनिका डेफिनेटली मेल मला फिमेल नो फिमेल लिव्स द फ्लोर ऑन विच मिस मार्गारेट म्हणजे मार्गारेट फिमेल येते मार्गारेटच्या वरती कोण पाहिजे मेलच पाहिजे जॉन लिव्झ ऑट नंबर फ्लोर ही नायदर लिव्ह ऑन टॉप नॉर लिव्ह ऑन लोएस्ट म्हणजे जॉन आयदर फायला मिळेल आणि त्याला मिस जोडलेला नाहीये त्यामुळे मेल येईल और जॉन मिळेल मला थर्ड ला आणि हा येईल मेल सेकंड ला तर आपली डेफिनेट मोनिका आहे रफी रफी हॅज टू यूज मोस्ट नंबर ऑफ स्टेअर टू रिच हिज फ्लॅट म्हणजे रफी डेफिनेट बसतो टॉप ला रफी आहे मेल रफी डेफिनेट मिळतो आपल्याला मेल नेक्स्ट आहे नन ऑफ द फिमेल लिव ॲट द लोअर मोस्ट अँड टॉप मोस्ट म्हणजे लोअरला मिळेल आपल्याला मेल डेफिनेट आहे लोअरला कोण मिळेल मला मेल मिळेल मार्क लिव जस्ट द फ्लोअर बिलो मार्क बिलो ही सिस्टर मिशेल मिशेल कोण आली फिमेल फिमेलच्या खाली मेल मिळतो खा नो टू मेल और फिमेल लिव इमिजिएट अबोव ऑर बिलो इच अदर आणि मार्गारेटच्या वरती मेलच पाहिजे म्हणजे इथं बसेल मार्गार रेट हा असेल मेल इथं बसेल मिशेल मिशेलच्या डेफिनेट खाली पाहिजे मार्क जो आहे मेल येणार आहे फिमेल म्हणजे एक मेल एक फिमेल आला आता जर मी मार्गारेट इथं ठेवला तर मार्गारेटच्या खाली कोण बसायला पाहिजे मिशेल म्हणजे दोन फिमेल एकत्र आले ना चालणार आहे का नाही चालणार आहे त्यामुळे आपलं करेक्ट कुठला आली हे आला इथं बसेल माझा टोनी जो आहे रिमेनिंग पर्सन नेक्स्ट क्वेश्चन आहे ट्वेल्व पर्सन सिटिंग इन अ टू पार्लर रोज रो नंबर वन वरचे फेसिंग इन अ साऊथ डिरेक्शन थ्री फोर फाय अँड सिक्स रो टू वरती बसणार आहेत पी क्यू आर एस टी फेसिंग इन अ नॉर्थ डिरेक्शन फेसिंग इन अ नॉर्थ डिरेक्शन चला तर मग बघूया कोण आहेत रो वन वरती डी आणि रो टू वरती पी क्यू आर एस टी डेटा चेक करू आपल्याला काय दिलेलं आहे आर सीट्स थर्ड फ्रॉम द लेफ्ट एंड ऑफ द रो म्हणजे आर ची पोझिशन फिक्स झाली ना डेफिनेट आहे थर्ड फ्रॉम दी लेफ्ट एंड ऑफ दि रो म्हणजे इथं बसेल आर टू पर्सन बिटवीन आर अँड एस म्हणजे इथं मिळेल मला एस बी फेसेस द पर्सन म्हणजे बी फेस करतो कुणाला हु इज इमिजिएट नेबर ऑफ एस आता एस एक्स्ट्रीम एंडला आहे ना म्हणजे त्याचा नेबर एकच आहे जो फेस करतो बीला पी सीट थर्ड टू द लेफ्ट ऑफ द पर्सन हु फेसेस बी बी फेस करणारा हा पर्सन आहे वन टू थ्री इथं बसेल पी यू अँड क्यू आर सिटिंग बिसाइड सी आणि क्यू नेबर आहेत बट यू फेस बी म्हणजे इथं बसेल क्यू इथं बसेल यू रिमेनिंग कोण आहे टी टी इथं बसेल कारण पी क्यू आर एस टी आहे ना आपला ए सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ द पर्सन हू फेसेस टी हा टीला फेस करणारा पर्सन इथं बसणार आहे ए ई अँड सी सीट टुगेदर जवळजवळ पाहिजेत ना ई ए सी बट सी डज नॉट सीट एक्स्ट्रिमेंट म्हणजे सी इथं बसणार आहे इथं मिळणार आहे ई डज नॉट सीट नेक्स्ट टू डी डज नॉट सीट नेक्स्ट टू ए म्हणजे डी इथं बसणार आहे रिमेनिंग एफ इथं मिळेल रिमेनिंग एफ इथं मिळेल याच्यामध्ये आपल्याला डेफिनेट मोस्टली डेटा सगळा दिला होता पुढे चेक करूया इफ ऑल फायव्हज आर डिलीटेड फ्रॉम द गिवन अरेंजमेंट देन रिमेनिंग नंबर अरेंज आफ्टर एन इथं सगळे नंबर अरेंज करायचे आहेत इनक्रिझिंग ऑर्डरनं विच ऑफ द फॉलोइंग इलेमेंट विल बी सिक्स टू द इलेव थर्टींथ इलेमेंट फ्रॉम दी राईट अँड म्हणजे मला इलेमेंट पाहिजे नाईन्टीन्थ फ्रॉम दी राईट अँड आता नंबर किती मिळतात बघूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नंबर्स आहेत जे एन नंतर बसणार आहेत ठीक आहे हे एट नंबर आले नाइन टेन इलेवन नंबर हा घ्यायचा नाही कारण ऑलरेडी घेतला आहे इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन एटीन्थ डी मिळतो आणि नाईन्टीन मिळतो मला एक्सप्लामेंट्री कारण नंबर सगळे ऑलरेडी आपण पाठीमागे अरेंज केलेत आणि फाईल तर आपल्याला डिलीटच करायचं आहे सो मला इलेमेंट मिळतो एक्सप्लामेंट्री हाऊ मेनी नंबर्स इमिजिएटली फॉलोड बाय अ सिम्बॉल नंबरच्या पुढे सिम्बॉल वन टू थ्री अँड फोर कॉम्बिनेशन मिळतात किती कॉम्बिनेशन मिळतात फोर इफ ऑल द सिंबॉल आर डिलीटेड फ्रॉम द फॉलोइंग गिवन सिरीज विच विल बी एट फ्रॉम द राईट अँड अँड लेफ्ट अँड सिंबॉलला काउंट करायचं नाही वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन अँड एट लेफ्ट कडून मिळतो वन राईट कडून बघूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन आणि एटवाला कोण मिळतो आपल्याला एक मिनिट हा म्हणजे जरा थोडंसं इरेज करून घेऊ म्हणजे आपल्याला तिथले इलेमेंट्स क्लिअर होतील एलेमेंट्स क्लिअर होतील वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट कोण मिळेल आपल्याला क्यू एट इलेमेंट मिळणार आहे आपल्याला क्यू वन अँड क्यू इफ इन द गिवन अरेंजमेंट नंबर एट इज इन्सर्टेड एवरी सिक्स ठीक आहे देन विच इलेमेंट विल बी फिफ्ट टू द राईट ऑफ द इलेमेंट विच इज नाईन टू द लेफ्ट ऑफ वन विच इज सिक्स फ्रॉम द राईट एंड सिक्स फ्रॉम दी राईट एंडच्या फिफ्थ टू द राईट ऑफ द इलेमेंट विच इज नाईन टू द लेफ्ट ठीक आहे चला चेक करूया कोणता इलेमेंट मिळतो आता कधी शोधायचा हो आहे हा प्रत्येक सहा नंतर काय करायचं सहा इलेमेंटनंतर एक आ एट ॲड करायचं आहे म्हणजे सहा नंतर आपण एक लाईन टाकून घेऊ तीन तीन सहा इथं मिळेल एट काउंट करायचं आहे इथं वन टू थ्री फोर फाय सिक्स इथं एट काउंट करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स इथं काय काउंट करायचं आहे एट वन टू थ्री फोर फाय सिक्स इथं काउंट करायचं आहे एट वन टू थ्री फोर फाय सिक्स इथं काउंट करायचं आहे एट ठीक आहे मला काय पाहिजे द वन इलेमेंट विच इज सिक्स फ्रॉम द राईट एंड म्हणजे वन टू थ्री फोर फाय सिक्स सिक्स कोण येणार आहे डॉलर सिक्स कोण येणार आहे माझा डॉलर सिक्स डॉलरच्या मला कितवा इलेमेंट नाईन टू दी लेफ्ट फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स सेवन एट अँड नाईनच्या परत मला कुठे यायचं आहे फिफ्थ टू द राईट फर्स्ट सेकेंड थर्ड फोर्थ अँड फिफ्थ कोण मिळणार आहे पर्सेंटेज कोण मिळणार आहे पर्सेंटेज ओके नेक्स्ट बुक या विल बी द एंड इफ फिफ्थ फ्रॉम द लेफ्ट अँड मल्टिप्लाय बाय फोर्थ फ्रॉम दी राईट इलेमेंट फिफ्थ राईट कोण येतो मला सिक्स आणि फोर्थ फ्रॉम द राईट कोण मिळतो सिक्स दोघांचं मल्टिप्लिकेशन येईल माझं थर्टी सिक्स दोघांचं मल्टिप्लिकेशन मिळेल मला थर्टी सिक्स नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला फिक्शियस कोडिंग बेस नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला फिक्शियस कोडिंग बेस चेक करूया पीपल क्वांटिटी लाईफ ब्रिंग स्माइल पीपलचा कोड बघा पीपल इथं आहे आणखी कुठे आहे सेकंड आहे म्हणजे थर्ड आणि सेकंड सॉरी सेकंड आणि थर्डमधला कॉमन मिळेल मला पीपलला आर एस पीपलला मिळेल मला आर एस क्वांटिटी आहे माझा फर्स्टमध्ये आणखी कुठं आहे का क्वांटिटी नाही आहे क्वांटिटीचा कोड मिळणार आहे मला युनिक क्वांटिटीचा कोड मिळणार आहे मला युनिक युनिक बघूया कोण आहे क्यू पी एन टी रिपीट झाला आहे ए बी रिपीट झाला आहे झेड एक्स रिपीट झाला आहे कोण रिपीट झालेला नाही आहे टी क्यू रिपीट झालेला नाही आहे नेक्स्ट आहे लाईफ इथंही फर्स्टमध्ये लाईफ आहे सेकंडमध्ये लाईफ आहे थर्डमध्ये लाईफ आहे तिन्हीमध्ये कॉमन कोड कोण आहे बघा क्यू पी नाही आहे इथं एन टी सेकंडला नाही आहे ए बी सेकंडला नाही आहे कोण मिळतो झेड एक्स झेड एक्स माझा फर्स्ट सेकंड आणि फोर्थमध्ये दोन्हीकडे रिपीट झालाय सो लाईफचा कोड मिळेल झेड एक्स ब्रिंग्स ब्रिंग माझा फर्स्टमध्ये आहे ब्रिंग माझा सेकंडमध्ये आहे दोन्हीकडे माझा ब्रिंग्सचा बघा कॉमन कोड कोण आला आहे क्यू पी इथं पण दिसतोय जी पी सॉरी जी पी इथं पण दिसतोय जी पी इथं पण दिसतोय कोड मिळेल मला जी पी नेक्स्ट बघूया स्माइल स्माइल इथं आहे आणखी कुठं रिपीट झालाय का स्माइल नाही झालाय रिपीट सो स्माइलचा कोड मला युनिक मिळणार आहे जो आहे एल ई जो आहे ई बघूया लाईफचा कोड तर आपल्याकडे ऑलरेडी आहे सेकंड क्वेश्चनसाठी आपल्याला ऑफ लाईफ विचारलाय ऑलरेडी लाईफचा आहे लाईफचा आहे तो थेड एक्स ऑफ ऑफ मिळतो मला सेकंडमध्ये ऑफ मिळतो मला फोर्थमध्ये बघा कॉमन कोण आहे इथं सी एन आहे इथं कोण आहे सी सो सी एन झेड एक्स वेल्थ इज इंटरचेंज विथ द कोड ऑफ चेंज विथ द कोड ऑफ चेंज आता माझा वेल्थ कुठं आहे वेल्थ मिळतो मला फर्स्टमध्ये वेल्थ मिळतो मला मध्ये क्वांटिटी गेलाय मला टी क्यू ला इथं एन टी वेल्थचा कोड काय आला माझा एन टी चेंज करायचं आहे कुणाशी चेंज करायचं आहे चेनशी कुणाशी चेंज करायचं आहे माझा चेंजशी चेंजचा कोड मिळेल मला चेंज अँड पीपल राहिला आहे पीपल एच पी येणार आहे का आर एस हा पीपलला मिळतो मला आर एस पीपलचा कोड आहे माझा आर एस सो इथं मिळेल चेंज होईल एच पी आणि अँटी चेंज होणार आहे ट्वेल्थ मिळेल मला एच पी ट्वेल्थ मिळेल मला एच पी क्वांटिटीचा कोड ऑलरेडी आहे माझ्याकडे टी क्यू कडल आणि फास्ट ही दोघंच राहिले तिथं कडलचा कोड बघा रिपीट झालेला कोण आहे क्यू पी क्यू आणि पी आणि जो नेक्स्ट आपल्याकडे नाही आहे तो आहे डी व्ही कारण इथं रिपीट न झालेला कोड मला पाहिजे जो आहे डी व्ही नेक्स्ट सांगितलाय पीपल इज इंटरचेंज विथ कडल ब्रिंग्स इंटरचेंज विथ चेंज देन ब्रिंग्स वेल्थ पीपल ब्रिंग्स कुणासोबत चेंज करायचं आहे चेनसोबत चेनचा कोड मिळतो मला एच पी चेनचा कोड मिळतो एच पी पीपल चेंज करायचं आहे कडलसोबत पीपल चेंज करायचा आहे माझा कडलसोबत कडलचा कोड आहे माझा क्यू पी कडलचा कोड आहे माझा क्यू पी आणि वेलचा कोड माझा ऑलरेडी आहे एन टी सो एच पी एन टी अँड क्यू पी नेक्स्ट व्हॉट इज द कोड फॉर टिक्यू ऑलरेडी मला माहिती आहे टिक्यूचा कोड आहे क्वांटिटी ए बी जो रिमेनिंग आहे माझा ए बी जो इथं रिमेनिंग आहे माझा फास्ट कोड आहे ए बी फास्ट कोड आहे ए बी आर एस मला मिळालेला आहे पीपल आर एस मला मिळालेला आहे पीपल एली मला मिळालेला आहे स्माइल एली मला मिळालेला आहे स्माइल सो माझा सेंटेन्स येणार आहे क्वांटिटी फास्ट पीपल स्माइल क्वांटिटी फास्ट पीपल स्माइल सो इथं माझे मॉक टेस्ट थर्टी फाय क्वेश्चन्स एक्सप्लेन करून झालेले आहेत थँक्यू यू